आप और अपने जगह पे बाहर थे और प्लानिंग कर रहे हैं, आप सुना रहे हो। धन्यवाद सर्वप्रथम माननीय गोपाल भाई सुतरिया महाराष्ट्र मध्ये आहे आणि छान माहिती आपल्या सर्वांना सांगितली त्याबद्दल आपल्या सर्व महाराष्ट्र वासियांचे वतीने त्यांचे स्वागत करतो। या ठिकाणी आलेले सर्व शेतकरी बंधू इथे आलेले सुद्धा स्वागत, शेतकरी बंधू आपणही कालपासून वेळ दिला तुमचंही स्वागत करतो। आणि मराठी ही मिझोरी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। माझं नाव आहे शिवप्रसाद मारुती कोले, मूळचा राणीसावगावचा गंगाखेड तालुक्यातला आहे। सगळं बरीचे पाहिजे असेल तर मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे, 22 वर्षापासून बजरंग दलाचं काम करतो। सध्या माझ्याकडे देवगिरी प्रांत बजरंग प्रांत समितीची जबाबदारी आहे। शेतकरी म्हणाल तर वडिलोपार्जन 50 एकर शेती आहे। गेल्या 20 वर्षापासून गाय वाचवण्याचं काम करतो। आतापर्यंत 5000 पेक्षा गाई जास्त गाई कसायांच्या तावडून वाचवलेली आहे। गौरक्षणाचा विषय असेल तर माझ्याकडे स्वतःची गोशाळा आहे, 275 गाई लाल कंदारी गोवंश वाढवली यासाठी काम करतोय। मोफत वळू केंद्र सुद्धा आहे, लाल कंदारी गीर आणि देवळी असे तिन्ही प्रकारच्या वळूंची संगोपन होत आहे। महत्वाचा परिचय 2016 मध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस चारा छावणी लावली गाईसाठी। विश्व हिंदू परिषद आणि लोकसभा करतो 1107 केवळ देशी कोवळ छापून वाचवलेला आहे। 6 महिने 2019 मध्ये पण छावणी लावली केवळ 1500 गाय वाचवलेले। देश को बचाना है बचाओ गौ मां, संकट में आ जाए हमारी गौ। अपन असं म्हणतो तर देशाला वाचवायचं असेल गाईला वाचवावं लागेल, पण मला असं वाटायचं वाटतंय की अगर देश को बचाना है जर आपला आरोग्य वाचवायचं असेल तरच गाय वाचवा, तरच आपली शेती वाचवा, तरच आपला देश वाचवा। गेल्या 7 वर्षापासून गहू आधारित शेती करतोय आणि गेल्या 4 वर्षापासून 2017 ला माझी गोपाल भाई यांच्याशी ओळख, मुंबईचे माझे लक्ष्मीनारायणचे चाकर शिवकृष्णचे गोशाळा प्रमुख आहेत त्यांनी करून दिली आणि 2017 पासून माझी गोपाल भाई यांच्या मार्गदर्शनानुसार शेती करतोय। माझ्या 50 एकर सहित आजपर्यंत तो कृपांबर तुमच्या माध्यमातून माझ्या परिसरात तसेच देवगिरी प्रांतामध्ये 3047 लोकांना मोफत गोपांबरचं वाटलेलं आहे। त्यासाठी सक्रियपणे 3000 पेक्षा जास्त लोक पुनर्वापर करत आहेत, बोलवत आहेत, काही लोकांनी वापरणं सोडलं पण जे वापरत आहेत त्यांचे परिणाम खूप चांगले आहेत। माझा स्वतःचा अनुभव सांगायचा आहे, मी स्वतः कोवळीला मराठवाडा हायस्कूल या ठिकाणी शिक्षक आहे। मैं वैसे अध्यापक हूँ लेकिन खेती भी करता हूँ, संगठन भी करता हूँ, सब काम करता हूँ। बहुत अच्छे तरीके से गौ कृपांबर के परिणाम मिले हैं जो बाहर इंटरनेट के माध्यम से मिले हैं। आता एक जरा गांडूळ खताचं सांगितलं, गांडूळ खेचे का खत जो वापरतो तुम्ही गांडूळ खत सुद्धा बनवतोय त्याचे सुद्धा माझ्याकडे रिझल्ट आहे। आमच्याकडे वसंतराव आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठात तपासणी केलेली आहे तर गांडूळ खत हे सगळ्यात चांगलं शैक्षणिक खत आहे। गांडूळ खताचे परिणाम चांगले आहेत, मला वाईट वाटत नाही पण गौ कृपांबर वापरून मी जे गोकुळ खत बनवलेलं आहे, कंपोस्ट खत बनवलंय त्याचे परिणाम जर तुम्ही पाहिले तर रेग्युलर खतामध्ये चांगले कंटेंट आहे, 5000 कंपाऊंड आहेत असं बोलले पण रेग्युलर शेणखतापेक्षा 100 पट जास्त त्याची गुणवत्ता ही गोकृपांबर वाढलेली आहे। वाईट विद्यापीठ सांगतो, फॉर एक्झाम्पल बघायचं असेल तर जस्तचं जे प्रमाण आहे रेग्युलर शेणखतामध्ये 30 पॉइंट आहे, माझ्याकडे एक खत बनवलंय त्याच्यामध्ये आहे 166। तांड्याचं प्रमाण रेग्युलर शेणखतामध्ये तपासणी केली आहे ती आहे 3 ते 5 पॉइंट, आपल्याकडे 150 आहे। जे पिकाला आवश्यक असतं मॅग्नी ज्याच्यामध्ये हिरवळ वाढतं मॅग्नीचं प्रमाण रेग्युलर शेणखतामध्ये 40 पॉइंट आहे पर पीटीएम पर किलो मिलीग्रॅम। माझ्याकडे जे खत तयार केले गौ कृपांबर म्हणून त्याचे कंटेंट आहे 1702। साधारण कुठल्याही आपल्या घरच्या जागेवर सावलीमध्ये 2 फूट
इनपुट होतं साधारण 20-25 फूट लांबीचे आम्ही प्रोव्हाइड आणि उंच दोन असं शेड थोडंसं टाकून द्या त्याला अगोदर तुम्ही पाण्याने भिजवा थोडंसं थर्मलच असणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गो कडपा अमृत तुम्ही बनवण्यासाठी सोपी पद्धत आहे 200 लिटर पाणी 2 किलो गुळ 2 लिटर गावळा गाईचं ताक आणि 1 बॉटल आची तुम्हाला मिळणार आहे हे घेऊन त्या कोकडपामृतची बाटली 200 लिटर मध्ये टाकली 5 दिवस त्याला हलवलं 7व्या दिवशी पासून वापर सुरू गो कडपामृतांचा वापर कसा करावा आधी कोकड पाणी सांगितलंय आठवण म्हणून सांगतो 10 लिटर पाणी आणि 2 लिटर गो कडपामृत घेऊन जर झाडाला वॉटर कुठल्याही पिकाला तर त्या पिकाला कुठलाही रोग येत नाही ज्याप्रमाणे युरिया खाताना हिरवळ येत असेल 5 ते 6 दिवसात हिरवळ येऊन जात गो कडपामृताचा परिणाम सांगतो माझ्याकडे आंब्याचे झाड आहे ज्या आंब्याच्या झाडाला आंबे लागत नव्हते मी ते गो कडपामृताच्या झाडाला गेल्या वर्षी टाकलं 5-5 लिटर पत्ते की तर मोठ्या प्रमाणामध्ये जिथं 10 झाड आंबे लागायचे त्या झाडाचे 100% जास्त आंबे आहेत एक परिणाम गो कडपामृताचा तो तोर तो येतो आंब्याला तो तोर पासून जातो आंबे हे सगळ्या पिकांमध्ये कापूस हे मराठवाड्याचं मुख्य पीक आहे कापसामध्ये जी थ्रीप येते तर गो कडपामृत जमिनीतून दिलं आणि कापसावर फवारलं तर दोन्ही पद्धतीने पूर्ण झाली नाही बोंडाची साईड वाढली ते तेच मुद्दा आपण त्यांनी ठीक आहे तुम्ही फक्त गाय आधारित शेती करा खत वापरा गाईचे गो कडपामृत पासून बनवलेलं खत वापरा गाईचे शेण खतापासून बनवलेलं गो कडपामृताचे फायदे जास्तीत जास्त तेव्हा मिळतात जेव्हा तुम्ही गाईचे शेण शेतामध्ये वापरता शेण किंवा शेणखताच्या पासून बनवलेले खत तर हे माझा अनुभव आहे आपण हे करा औषध म्हणून जे सांगितले औषध म्हणून काम करेल ट्वारी म्हणून काम करेल बुरशीनाशक म्हणून सुद्धा गो कडपामृत काम केले हे विद्यापीठ उदाहरण स्वतः केले 4-5 वर्षापासून गो कडपामृत वापरतोय रासायनिक औषध कुठलंही वापरत नाही रासायनिक खत वापरत नाही या वर्षी मला सोयाबीनला 14 क्विंटलचा उतार आलेला आहे कुठले रासायनिक औषध रासायनिक खत गहू सुद्धा 1-12 ते 13 क्विंटल नॉर्मली रासायनिक खत वापरतोय मला 18 क्विंटल एका एकर मध्ये गहू या गो कडपामृतानी घटवलं उसाचं सुद्धा 80-90 टन काही नाही रासायनिक खत रासायनिक औषध आहे 80-90 टन रेगुलर उत्पादन माझं स्वतः आहे काय फरक काही नाही उत्पादन उत्पन्न आहे तुम्ही सुद्धा गाय आधारित गो कडपामृत शेती करावी असे अनेक ग्रुप आहेत मोठ्या प्रमाणात गो कडपामृत वाटत आहे तुम्ही सुद्धा गो कडपामृत वापरा गो कडपामृत वापरून शेतकऱ्यांना वापरायला द्या खर तर भोपाळ भाई आपल्याला उपकार आहे की हे जर विकलं असतं तर लाखो रुपये करोडो अर्बोंनी त्यांनी कमावले असते पण केवळ आपल्यासाठी मोफत घ्या आणि मोफत वाटा हा संदेश दिलेला आहे आणि काहीतरी समाजाचं तुम्ही देणं लागता तुम्ही जमिनीचं देणं लागता म्हणून तुम्ही वापरा लाखो फुलांच्या तुलीला लागले शेतात परिवर्तन झाले मोहळ माझ्या शेतात तुम्ही ते काळात सगळ्यात मोहळ बदलायचे त्याचं कारण गो कडपामृत रासायनिक शेतीने पाखरचं पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाखर आहे म्हणजे जे ऑर्गॅनिक पद्धतीचं जे आमचं संक्रमण आहे जुन्या काळामध्ये होतो त्या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न आहे राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परिषदेची शिक्षा आहे तुम्ही येऊ शकता रोग शिक्षक येतात माझ्याकडे आता 10,000 लिटर गो कडपामृत मी माझ्या शास्त्रवाड्यातरी माझ्या काळात गो कडपामृत विश्व हिंदू परिषदेच्या संघटनेच्या प्रवासाने माझं नाव शाळेमध्ये शिक्षक आहे 2 शिक्षक आहे मी जर आलो हे गो कडपामृत आले संघटनेचे लोक स्वयं आहे सुद्धा गो कडपामृत आले मला आनंद वाटतो अभिमान वाटतो मला गो कडपामृत चिडवायचे पण माझ्या ती कामाची ओळख आहे आणि गोपाल भाईच्या कामाचं यश आहे असं मला वाटतं
तुम्ही सुद्धा स्वतः वापरा. जिथं जिथं जाता तिथे तिथे सोबत घेऊन जा. फक्त जागेवरच्या बाकीच्या टोचाला चित्र घ्या. हे विसरू नका. कारण चित्र नाही ठेवलं तर त्यांचे जीवन मात्र ज्यामुळे तुम्हाला मिळते आहे बोलण्यासारखं खूप काय आहे. एक विषय सांगतो मी टरबूजची केलं कंपनीचं त्या बाजारात टरबूज त्या टरबूजाला एका किलोला एक फळ चार किलो जास्तीत जास्त 5 किलो तुम्ही म्हणजे मी गहू खूप खत वापरून आलो होता. गहू खतामधच्या 5 फवारणी केल्या आणि 3 वेळेस एडमिशन दिलं. माझ्याकडे 12 किलो पासून 15 किलो पर्यंत टरबूज झाले त्याचे 14 किलो पर्यंत आहे. आणि एक टरबूज 20 रुपये किलो विकलं तर 15 किलोच्या एका टरबूजाची किंमत 300 रुपये झाली. एका व्यक्तीकडे चुकून पाठच्या खाली एक टरबूज हरवून विसरलं होतं. एका महिन्यानंतर त्यांनी बोललं तर 30 पाणी 3 चौराणी जर केमिकलचा टरबूज वापरलं झाल्यानंतर 4 दिवसात होतो. एक महिना टरबूज खराब राहून सुद्धा खराब नाही झालं. ही ताकद सुद्धा गोकुळ पाडूची आहे असं मला आवडत. माझ्याकडे आपल्या या 2 दिवसीय शिबिरासाठी